भंडारा जिले के कारधा से नीलज रास्ता 8 साल बीत जाने के बाद भी दुरुस्त नहीं होने तक अब तक पूरा काम नहीं हुआ है, जिससे परेशानी बढ़ गई है। इसी को ध्यान में रखते हुए राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग में दिन भर ठिया आंदोलन किया गया, जहां बालू ठावकर सुभाष आजबले, पूजा ठावकर, राधे भोंगाड़े, अन्य कार्यकर्ता उपस्थित। नीलज कारधा हा राष्ट्रीय महामार्ग जो 2015 भूमिपूजन होता आणि त्याच्यानंतर तो 2 वर्षात पूर्ण करायचा होता, परंतु आज 8 वर्ष लोटूनसुद्धा त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही आहे। रस्ता जो झाला तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला, रस्त्याला मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत, पण त्या कंपनीची कोणी चौकशी केली नाही। त्याच्यानंतर ज्या जंगल व्याप्त भागात जे खड्डे पडले आहेत, त्या खड्ड्याचा रिन्युअल 7 वर्षांमध्ये पूर्ण केला नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत। यासाठी आम्ही नितीन गडकरींना मागच्या वर्षी, म्हणजे 1 वर्ष आता पूर्ण झाला, तेव्हा आम्ही काळे झेंडे दाखवले होते। त्यांनी सांगितलं होतं की हा रस्ता लवकरच पूर्ण होईल, परंतु अजूनपर्यंत हा रस्ता पूर्ण झाला नाही। हा रस्त्याचा बांधकाम जर पूर्ण झाला नाही आणि आम्हाला जर ठोस आश्वासन मिळालं नाही, तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी हा ठिय्या आंदोलन चालू ठेवणार आहोत। आज आम्ही नीलज कारधा रस्त्याच्या दुरुस्तीकरिता आम्ही आज इथं ठिय्या आंदोलनात बसलेले आहोत। आमचं नितीन गडकरी साहेबांना हेच म्हणणं आहे की अख्ख्या भारतामध्ये तुम्ही एवढे सगळ्यात वाहतूक मंत्री म्हणून, रस्ते मंत्री म्हणून तुम्ही चांगल्या मोठ्या पदावर आहात, आणि 2017 हा 3 वर्षाचा कालखंडामध्ये बांधकाम जो पूर्ण होणार होता, आता त्याला लोटून 7 वर्ष जास्तचे झाले आहेत, तरी पण बांधकाम पूर्ण झालेला नाही आहे। म्हणून आम्हाला काहीतरी पर्याय व्यवस्था आता करून द्यावा आणि आपल्या अधिकाऱ्यामार्फत आम्हाला सांगावं की आम्ही पावसाळा लागायच्या अगोदर किंवा हा महिन्याभरात 15 दिवसात ह्या रस्त्याचं बांधकाम पूर्ण करून देतो, असं काहीतरी आम्हाला लेखी गवाही द्यावी, त्यानंतरच आम्ही ह्या ठिय्या आंदोलनातून उठणार, नाही तर अन्यथा आम्ही इथंच आज अंकुशनाला बसले राहणार।